इंधन खर्चात बचत व्हावी, लाल परीला पुन्हा ऊर्जित अवस्था प्राप्त व्हावी म्हणून राज्यभरात इलेक्ट्रिक बस सेवा सुरू केली जात आहे। या अनुषंगाने सोलापूर पुणे इलेक्ट्रिक बस सेवा आता 15 ऑगस्ट पासून सुरू करण्याचं नियोजन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सोलापूर विभागाकडून सुरू करण्यात आला आहे। उन्हाळा असो वा पावसाळा, प्रवाशांना गावापर्यंत सेवा देणारी लालपरी आता अडचणीतून मार्ग काढू लागली आहे। वातानुकूलित बससेवेसोबतच आता इलेक्ट्रिक बससेवा देखील सुरू होत आहे। दरम्यान सोलापूर विभागीय कार्यशाळेत चार्जिंग स्टेशन उभारणी करण्यात आली आहे। महावितरणच्या माध्यमातून त्याची ट्रायल देखील नुकतीच पार पडली आहे। आता कंपनीकडे 10 बसगाड्यांची मागणी असून त्या 14 ऑगस्टपूर्वी मिळतील असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून त्या दिवशी इलेक्ट्रिक बससेवा सुरू करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे। सकाळी 5:30 वाजल्यापासून सोलापूरहून पुण्याला बसगाड्या उपलब्ध आहेत। सोलापूर विभागासह अक्कलकोट, सांगोला, मंगळवेढा, बार्शी, पंढरपूर येथूनही परजिल्ह्यातील बसगाड्या पुण्याला जातात। पुण्याला जाणाऱ्या प्रवाशाला खूप वेळ बस स्थानकावरती उभं राहावं लागतं। या पार्श्वभूमीवर आता पहिल्यांदा सोलापूर पुणे ही इलेक्ट्रिक बससेवा सुरू केली जाणार आहे। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।